सातारा जिल्ह्यातील सर्व ताजा घडामोडी पाहण्यासाठी सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सातारा जिल्ह्यात बाल कल्याण समिती नेमके करते काय असा प्रश्न आहे। एका दुर्दैवी घटनेच्या अनुषंगाने हा प्रश्न कोणत्याही संवेदनशील माणसाला पडल्याशिवाय राहणार नाही। रस्त्यावर फिरणारी, कोणता तरी अडोसा घेऊन उन्हापावसात राहणारी अशी काही कुटुंब व त्यातील बालकांच्या सुरक्षिततेवर निमित्ताने प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे। नारी शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्ष आणि भाजपच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुनिशा निलेश शाह यांनी हा सवाल उपस्थित केला आहे। पाहूया काय म्हणाल्या सुनिशा शाह या बातमीमध्ये। नमस्कार, मी सुनिशा शाह, सातारा। काल सातारा शहरात अतिशय निंदनीय गोष्ट घडली, ती म्हणजे एका 4 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार झाला आणि तिला त्या नराधमानं तसंच जखमी अवस्थेत शेंद्रेच्या नजीक एका जागेमध्ये सोडून पलायन केले। जेव्हा तिच्या नातेवाईकांच्या ही गोष्ट लक्षात आली, शोधाशोध सुरू झाली, अगदी पोलिसांची सुद्धा दमचाक झाली, तेव्हा कुठंतरी सातारा पोलीस स्टेशनला, तालुका पोलीस स्टेशनला तिचा तपास लागला आणि ती 4 वर्षाची बालिका सापडली। पण ही घटना घडायला जबाबदार कोण? रस्त्यावर राहणाऱ्या किंवा रस्त्यावर भीक मागणाऱ्या फिरणाऱ्या बालक बालिकांची नोंद सातारा जिल्ह्यात बाल कल्याण समितीकडे आहे का? आणि जर ती असेल तर त्याच्यावर काय पुढे कारवाई केली गेली आहे? आपल्याला ही गोष्ट अतिशय गांभीर्यानं घेतली पाहिजे की एका 4 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार होतो आणि तिला जखमी अवस्थेत सोडून दिलं जातं, पण आणि जेव्हा ही गोष्ट तिच्या घरच्यांच्या लक्षात येते, गुन्हेगाराचा तपास लागत नाही, तेव्हा ते सगळे लोक गृहराज्यमंत्र्यांच्या घरासमोर धिंगाणा घालतात। अतिशय लज्जास्पद गोष्ट आहे ही। सातारा जिल्ह्यासाठी, सातारा जिल्ह्यातील डझनभर मंत्र्यांसाठी, राज्यकर्त्यांसाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मायबाप सरकारसाठी। मायबाप सरकारला वेळ नाहीये का? मोठ्या मोठ्या धडदांड्यांच्या मोठ्या मोठ्या प्रकरणातून जर वेळ मिळाला तर खरंच इकडं पण ह्या गोष्टींवर लक्ष घाला। खरंच ह्या छोट्या छोट्या मुली, ही बालकं जी रस्त्यावर फिरतायत, त्यांना कोणी वाली आहे का नाही? मी कलेक्टर साहेबांना हात जोडून कळकळीची विनंती करते की या प्रकरणात लक्ष घाला आणि इथून पुढे तरी अशा घटना सातारा जिल्ह्यात घडणार नाहीत याची नोंद घ्या।